महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रथमच महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महासंस्कृती महोत्सवाचा प्रारंभ कालिदासची भूमी रामटेक येथून होत असून शुक्रवारी 19 जानेवारी रोजी नेहरू मैदान रामटेक येथे 7:30 या सोहळ्याचे उद्घाटन होईल अशी माहिती रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पत्रपरिषदेत दिली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुनील मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान रामटेकचा इतिहास महानाट्याने प्रस्तुत केला जाईल. महासांस्कृतिक महोत्सवात हेमा मालिनी, हंसराज रघुवंशी, कैलास खेर यांचे सादरीकरण, याशिवाय फटाक्याची आतषबाजी, रांगोळी स्पर्धा, छायाचित्रण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली. रामटेक येथे दिनांक 19 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत भव्य कार्यक्रमाचं आयोजन. 19 हेमा मालिनी, 20 सुरेश वाडकर, 21 हंसराज रघुवंशी, 22 सिंधुदुर्गिरी महात्म्य महानाट्य आणि 23 कैलाश खेर आणि विविध कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, हॉटेल बलून, नौका स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, एरोमॉडेलिंग शो, खाद्य महोत्सव अशा पद्धतीचं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि 22 जो आमचा महानाट्य आहे त्याच्या शेवटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक महाआरती या ठिकाणी आयोजित केलेली आहे, फायर शो आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमात यावं आणि रामटेकचा जो ऐतिहासिक महत्त्व आहे तो जगाला माहिती मिळवून देण्यासाठी आणि रामटेकचं ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व हे सर्व जगाला कळावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं.